बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ईडी विरोधात नवाब मलिक पोहोचले मुंबई उच्च न्यायालयात. मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द करण्याचे केले आवाहन. लोकांना हाताशी पकडून सिंडिकेट चालवले जात आहे. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. आणि नवाब मलिक यांना अटक होऊन सुद्धा राज्य सरकारने राजीनामा न घेणे धक्कादायक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने केलेल्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवाब मलिक यांनी ईडीने आपल्या विरुद्ध दाखल केलेला मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द करण्याचे आवाहन केले आहे. कोर्टात सादर केलेल्या अर्जात त्यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचे नमूद करत त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की केवळ मलाच लक्ष करण्यात आले आहे. देशात या प्रकारचा ट्रेंडच सुरू झाला आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. त्याने केवळ त्याच्या सुटकेसाठी कोर्टाकडे अपील केली नाही, तर त्यांना केलेली अटक बेकायदेशीर घोषित करण्यास तसेच त्यांच्यावरील आरोपातून त्यांना निर्दोष मुक्त करण्यास देखील सांगितले आहे. दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कनेक्शन प्रकरणी आता ईडीकडून नवाब मलिकचा मुलगा फराज मलिक याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून ईडीने फराज मलिक यांना समन्स पण बजावले आहे, तसेच त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. नवाब मलिक यांना सोमवारी मुंबईतील जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रदीर्घ चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली होती. विशेष PMLA न्यायालयाने त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 8 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले. दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवाब मलिक सध्या ईडीच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल 28 फेब्रुवारीला ट्विट करत खेळ आता सुरू झाला असल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणा कशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करत आहेत याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला दिल्याचं म्हटलं होतं. त्यावर आज संजय राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले, लोकांना हाताशी पकडून सिंडिकेट चालवले जात आहे, ज्याला मी क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो. त्याची माहिती संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी काल केलं आहे. यापुढेही अशा प्रकारची माहिती मी पंतप्रधान कार्यालयाला देणार आहे. 2-5 लोकांना हाताशी पकडून कशा पद्धतीनं एक वेगळं सिंडिकेट चालवत आहेत, ज्याला आम्ही क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो, त्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाला पोचवणं हे संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी काल केलं आहे. आणि यापुढे वारंवार अशा प्रकारची माहिती मी प्रधानमंत्री कार्यालयाला देत जाईन आणि त्यानंतर मुंबईत येऊन त्या संदर्भात देशाला ही माहिती समजावी. मी पत्रकार परिषद घेईन. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले होते काही महाविकास आघाडीच्या नेत्यांची, त्याच्यामध्ये शिवसेनेचे देखील नेते आहेत ना. आमच्या सगळ्यांचेच फोन टॅप केले. कोणाच्या आदेशाने केले टॅप, काय सूचना होत्या त्यांना, त्यातून त्यांना काय सिद्ध करायचं होतं, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येतील. तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत, केंद्रात नाहीत. कोल्हापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका पत्रकार परिषदेदरम्यान नवाब मलिक यांच्या विषयावर बोलताना म्हणाले की ईडीतर्फे नवाब मलिकांना दाऊद यांच्यासोबत अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आली होती. तसेच न्यायालयाने सुद्धा त्यांना 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणे ही धक्कादायक बाब आहे. फेब्रुवारीला ईडी आणि NIA यांनी मिळून नवाब मलिकांना अटक करून न्यायालयासमोर उभं केल्यानंतर त्यांना 3 मार्चपर्यंतची कस्टडी, 3 मार्चपर्यंतची कोठडी ही न्यायालयाने ठोठावली. अपेक्षा अशी होती की ह्या इतक्या मोठ्या देशद्रोही गुन्ह्यामध्ये नवाब मलिकांना अटक केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी, महाराष्ट्राचं सरकार रिमोटली करणारे आणि चालवणारे माननीय शरद पवार साहेब हे नवाब मलिकांचा राजीनामा घेतील असं वाटलं. पण धक्कादायक आहे
की ज्यांचे डायरेक्ट हात हे दाऊद इब्राहिमच्या सर्वगळ कारवायामध्ये लिप्त आहेत असं लक्षात येतं. ते लक्षात आल्यानंतर न्यायालयसुद्धा ते मान्य करून कोठडी देतं. त्यांना काही काळासाठी का होईना, ठीक आहे ना, निर्दोष असतील तर मग ते सिद्ध होईल, काही काळासाठी का होईना त्यांचा राजीनामा घेण्यासाठी नकार सरकारने देणं हे नवाब मलिक तर दाऊदशी जोडलेले आहेतच, पण नवाब मलिकांना समर्थन करण्याच्या निमित्ताने हे सरकारही दाऊदचं समर्थन करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरा धक्का म्हणजे काय, तर त्यांच्या समर्थनार्थ दुसऱ्या दिवशी सगळं मंत्रिमंडळ, तर महाराष्ट्रामध्ये तर सरकार तुमचं आहे पण मंत्रिमंडळ एखादं रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहे, धरणं धरत आहे, हे आश्चर्यकारक आहे. आणि तेही मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ, की ज्या मंत्रालयाजवळ आमचे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांनाही फिरकता येत नाही, या मंत्रालयाच्या जवळ एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या व्यथा पडण्यासाठी पोचता येत नाही, सगळ्यांनी आझाद मैदानावर निदर्शनं करायची असतात, पण मंत्रिमंडळाला मात्र मंत्रालयाच्या जवळ आंदोलन करायला परवानगी. आणि त्यामुळे जोपर्यंत नवाब मलिकांना राजीनामा द्यायला उद्धवजी सांगत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं आंदोलन चालू राहणार. नुकतेच काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांना ईडीद्वारे अटक करण्यात आली होती. अशा वेळी नवाब मलिक यांचा विचार करून ठाकरे सरकार त्यांच्याकडून राजीनामा घेण्याचे धाडस करत नाही आहे असा थेट टोला आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर केला. खरं म्हणजे त्याने ठाकरे बाणा दाखवायला हवा होता आणि कदाचित त्यांच्या मनातही असेल, परंतु उद्या राष्ट्रवादीने जर पाठिंबा काढला त्यांच्या मनाविरुद्ध जर राजीनामा घेतला तर, म्हणून मला वाटतं अशा प्रकारचं धाडस उद्धवजी ठाकरे साहेब करत नसावेत. पण आदरणीय बाळासाहेब असताना शिवशाहीच्या काळातसुद्धा अण्णा हजारे साहेबांनी आरोप केल्यावर गोलप असतील, त्या ठिकाणी पुण्याचे शशिकांत सुतार असतील, अनेकांचे राजीनामे बाळासाहेबांनी ताडफाड घेतलेले आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर बाबासाहेब भोसले असतील, अंतुले असतील, अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी, शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. परंतु या ठिकाणी देश भक्तीचा विषय आल्यावर ज्याने देशाच्या सुरक्षेशी खिलवाड केला, अनेक लोकांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त केलं, त्या ठिकाणी जर आपण राजीनामा घेणार नसू तर मला वाटतं हदबलता दुसरं काय. संजय राठोडचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला जातो, त्याने केलेलं कृत्य गैरच आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला, परंतु राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याचं धाडस मला वाटतं सत्यबाई दिसत नाही. संजय राऊत साहेब, मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या मुलुंड ट्रॉम्बे या 220 किलो वॅट वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईमध्ये जवळपास 1 तास वीज पुरवठा खंडित झालेला होता. वीज पुरवठा बंद झाल्याने लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठा फटका बसला असून शहरातील इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या होत्या. याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत या सर्व प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून याचा अहवाल सादर झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिला. नाही ते त्या ठिकाणी जे 220 केव्हीचं ट्रॉम्बेमधनं आमची लाईन जाते आहे, ती ट्रान्समिशन लाईनमध्ये त्याचा कॅपॅसिटर जो आहे तो ट्रॅप झालेला होता आणि त्यामुळं त्या ठिकाणी विद्युत पुरवठा थांबवण्यात आला. त्यावेळेला काय झालं होतं की आमच्या ज्या लाईन्स चालल्या आहेत त्या लाईन्समध्ये एका ठिकाणी आउटेज होतं, त्या आउटेज असताना दुसऱ्या लाईनवर तो पूर्ण भार आला आणि त्याच्यातनं ही घटना घडलेली आहे. आणि जसं आउटेज करताना एका याच्यावर भार निर्माण झाला तर त्याच्यात दाब वाढला विजेचा, आणि विजेचा दाब वाढल्या असल्याकारणानं ते पूर्ण कोलॅप्स झाली यंत्रणा आणि पॉवर प्लांटसुद्धा त्या ठिकाणी बंद पडला. आणि पॉवर प्लांट बंद पडल्यामुळं मग साऊथ बॉम्बेची वीज त्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 मिनटं बंद होती. आम्ही 60 मिनटामध्ये पूर्ण लाईन्स व्यवस्थित केल्यात आणि त्या ठिकाणी मुंबईला पुरवठा दिलेला आहे. हे टेक्निकल बाबी असतात आणि ह्या उन्हाळ्याच्या वेळेला ह्या होत असतात बरेचदा, तरीही आम्ही त्याची एक उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे आणि त्यामध्ये
कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी यांनी जर चुका केल्या असतील जे अक्षम्य आहेत तर त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली जाईल. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. कोल्हापुरात शेतकरी निर्णायक टप्प्यावर आंदोलन करणार असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दिवसा 10 तास वीज मिळाली यासाठी हे आंदोलन केले जात असून मागणी मान्य कराल तेव्हाच आंदोलन मागे घेणार असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आमदार आमच्यासोबत नसेल तर आम्ही 3 मार्चला आंदोलनाची नवी दिशा स्पष्ट करणार व मंत्री आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार. तसेच ऊर्जामंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या दरांची जबाबदारी मी त्यांच्यावर टाकली तर काय होईल याचा विचार त्यांनी करावा अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिली. तोवा दिवस आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भामध्ये पुढे काय करायचं याचा निर्णय सगळ्या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून आम्ही घेतलेला आहे. हे आंदोलन असंच पुढे करत राहायचं जोपर्यंत दिवसा वीज देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत मागं हटायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय आजच्या या आज ठरलेला आहे. त्याचबरोबर येत्या 3 मार्चपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे. त्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदारांना शेतकरी जाऊन विचारतील की आम्ही दिवसा विजेची मागणी केली आहे, त्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे. एकतर या आंदोलनामध्ये उतरा आणि आंदोलनाचं नेतृत्व करा, अन्यथा तुम्ही विरोधी पक्षात असा किंवा महाआघाडीत असा पण सरकारनं शेतकऱ्याला दिवसा वीज दिली पाहिजे यासाठी आवाज उठवा, अन्यथा तुमच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये येऊन आम्ही अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही असा निर्णय घेतलेला आहे. कारण शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची सुद्धा आहे, ती जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. 4 तारखेपर्यंत सरकारच्या निर्णयाची आम्ही वाट बघू आणि मग तिथून आंदोलनाची तीव्रता अजून वाढवू आणि टप्प्याटप्प्यानं या आंदोलनाला
एक धारदार टोक आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आज तुम्ही रात्री एकला आम्हाला वीज देताय, त्याच्याऐवजी आम्हाला पहाटे चारला वीज द्या आणि रात्री 8 वाजता आमची वीज बंद करा. म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळेल, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचं नियोजन करावं लागतं आणि विजेचा सुद्धा अपव्यय टाळेल. एका बाजूला महावितरण म्हणतं विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती, आम्ही विजेची बचत करण्यासाठीच हा त्यांना पर्याय सुचवलेला आहे आणि तो पर्याय मान्य करावा अशी आमची अपेक्षा आहे. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने 10 प्रमुख मागण्यांकरिता वर्धेतील स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन पुकारले आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे विद्यावेतन व संस्थेचे व्यवस्थापकीय अनुदान नियमित देण्यात यावे, तसेच वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण सुशिक्षित बेरोजगार संस्था संलग्न असाव्या. जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालयातील 33% काम जिल्हा वाटप समितीने माहिती करून संघाच्या सदस्य असणाऱ्यांना देण्यात यावी इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने आंदोलन पुकारले होते. सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या मार्फतीने आज आम्ही 10 मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेले आहे. जर आज जिल्हाधिकाऱ्याने जर समजा योग्य निर्णय नाही दिला, पुढील 1 एप्रिलपासून सत्याग्रह आंदोलन करणार आहोत आणि सर्व वर्धा जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थेत उपस्थित राहून हे आंदोलन जोरात करण्यात येईल. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था जी आहे ती महाराष्ट्र शासनाने तयार केलेली आहे की रोजगार मिळावा आणि त्या अनुषंगाने शासनाने तसे पारित केलेले आहे, जी आर पारित केलेले आहे. पण त्या जी आरला कुठेतरी शासन किंवा शासनाचे अधिकारी केराची टोपली दाखवतात आणि जे कामे वर्धा जिल्ह्यात नव्हती आधी ती आम्ही आंदोलनाच्या मार्फतच सुरू केली. कामवाटप समिती नावाची वस्तू वर्धा जिल्ह्याला माहीत नव्हती, तर आम्ही वर्धा जिल्ह्याला उपोषण केलं. आज त्या उपोषणाला 15 वर्षाचा काळ लोटलेला आहे. तर त्या माध्यमातून कामवाटप समिती सुरू झालेली आहे वर्धा जिल्ह्याला. तर त्या कामवाटप समिती माध्यमातून आम्हाला जो कोटा आहे त्या कोट्यातून आम्हाला कामं मिळत होती. दवाखान्यातली कामं मिळायची, जिल्हा परिषदची कामं मिळायची. पण आता या 1 वर्षामध्ये CSC सेंटर सेंट्रलचं पण आलं आहे, स्टेटचं पण आलं आहे. यामध्ये काय झालं, एक मोठ्या कंपनीला क्लब करून कामं देण्यात येते आहे. म्हणजे सगळ्यांचे आमचे जे कामं आहे सगळ्याचे काढायचे आणि त्याला क्लब करायचे आणि एका कंपनीला द्यायचं. त्यामुळं आमच्यावर आज उपासमारीची वेळ येऊन राहिली. दर महिन्याला आमच्या कामगाराचा पगार व्हायला पाहिजे. 8 महिन्यांनी देता तुम्ही, 10 महिन्यांनी देता हे पण नको आम्हाला. आम्ही सुशिक्षित बेरोजगार संस्था आहे. तुम्ही नाव दिलं आमच्या संस्थांना सुशिक्षित बेरोजगार, कारण की आमच्याजवळ काम नाही म्हणून तुम्ही म्हणता की सुशिक्षित बेरोजगार. मग हे वर्षाचे पैसे आणायचे कुठून, एवढं चालवायचं कुठून? तुम्ही जर 10 माणसाचं काय, 10 माणसाचा पगार तो माणूस काय करेल? तर यासाठी आमचा खूप प्रयत्न चालू आहे. श्री संत गाडगे महाराज स्मृती बहुउद्देशीय सेवा समिती रामटेकतर्फे संत गाडगे महाराज भवन रामटेक येथे निःशुल्क ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजसेवाची व्रत हाती घेऊन नेहमी समाजकार्यात अग्रेसर म्हणून ज्यांची ओळख आहे अशा प्रत्येक कामात तत्पर असणाऱ्या समाजसेविका ज्योती कोल्हेपरा यांच्या पुढाकाराने गांधी चौक येथे स्वच्छता अभियान करण्यात आले असून कॉटेज हॉस्पिटल रामटेकी येथे रुग्णांना फळवाटप देखील करण्यात आले. या शिबिरात समाजसेवक गोपी कोल्हेपरा, समाजसेविका ज्योती कोल्हेपरा, संत गाडगे महाराज स्मृती स्मारक बहुसेवा समितीचे अध्यक्ष अरुण भिलकर व समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते. रामटेकवरून सुषमा मर्जीबे यांची रिपोर्ट. अवघ्या 2 वर्षांनंतर यवतमाळच्या दाबडी येथील ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी बघायला मिळाली. 12व्या शतकाचा इतिहास दर्शविणाऱ्या आर्णी तालुक्यातील दाबडी येथील ओंकारेश्वर मंदिरच्या बाजूला असलेल्या भुयार सदृश खोल्यांमध्ये साधुसंत ध्यानधारणा करायचे असे म्हणतात. केवळ दगडांच्या चिऱ्यावर उभे असलेले हे शिवमंदिर इतिहासाची साक्ष देते. भारतीय संस्कृतीला आजही देवालय मंदिरांनी समृद्ध करून ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे यवतमाळच्या दाबडी येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ओंकारेश्वराचे मंदिर आहे.
आर्णी शहराच्या पूर्वेच अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरील या मंदिरात महाशिवरात्रीच्या महिन्यातच नव्हे तर 12 महिने भक्तांची अलोट गर्दी असते. पुरातन काळाचे स्मरण करणाऱ्या या मंदिरातील भव्य दिव्य शंकराची पिंड जागृत असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे. मुख्य गाभाऱ्यातील पिंड तब्बल 4.5 फूट उंच आहे. कोरोनाच्या 2 वर्षानंतर महाशिवरात्रीला दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली. मागील 2 वर्षापासून कोरोना या वैश्विक महामारीमुळे अनेक मंदिरं, मस्जिद आणि धार्मिक स्थळे ही बंद होती, परंतु आता शासकीय निर्बंध उठल्यामुळे आज महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर ओंकारेश्वर मंदिर दाबळी तालुका आर्णी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमा झालेली आहे आणि सकाळी 4 वाजेपासून इथे अभिषेक भाविकातर्फे करण्यात येत आहे. खरोखर हिंदू धर्मियांसाठी हा एक मोठा सण आहे की भगवान शिवची आराधना करण्यासाठी लोक महादेव मंदिरात येतात. ओंकारेश्वर दाबळी हे मंदिर अतिशय प्राचीन असून हेमाडपंथी मंदिर आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे भाविकांनी गर्दी केलेली आहे. खरोखर महाशिवरात्री हा एक हिंदू धर्मियांसाठी आनंदाचा सण आहे. मोठ्या प्रमाणात तो साजरा होतो. भाविकांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. करमाळा तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा हा सक्तीची वीज बिल वसुलीच्या नावाखाली सध्या खंडित झाला असून यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. करमाळा तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा हा सक्तीची वीज बिल वसुलीच्या नावाखाली सध्या खंडित करण्यात आला असून यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून वीज बिल वसुलीपायी त्याच्या उभ्या पिकांचे नुकसान करणे म्हणजे राज्याचे वा देशाचे नुकसान करण्यासारखे आहे. त्यांच्या इमानदारीवर विश्वास ठेवून महावितरणने सबुरीने वसुली करावी असेही ते यावेळी बोलले. वरिष्ठ पातळीवर घेतले गेलेले धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावरचे वास्तव यात जमीन आसमानचा फरक असून तालुक्यातील काम करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर सत्य परिस्थितीचा अहवाल पाठवला पाहिजे. 3 फेजसह सिंगल फेज वीज पुरवठासुद्धा बंद करून महावितरण आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहणार आहे काय असा सवाल करत जर तातडीने सर्व वीज पुरवठा सुरू करून 8 तास सलग वीज नाही दिली तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही पाटील यांनी दिला. त्यावेळी तहसीलदार यांच्या दालनात पोलीस निरीक्षक व महावितरण अधिकारी यांच्यासोबत माजी आमदार नारायण पाटील आणि त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळ यांनी चर्चा केली. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून थेट संभाषण करून यावर परत उद्या आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याचे नक्की झाले. तोपर्यंत तातडीने सिंगल फेज वीज सुरू करून 3 फेज वीज पुरवठा 2 तास देण्याची हमी महावितरणकडून देण्यात आली व लगेच कार्यवाही झाली. उद्या वसुलीच्या रकमेबाबत व सवलतीबाबत तोडगा निघणार आहे. या आंदोलनात 1000 शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता देवी राजे भोसले, नवनाथ झोळ व विभीषण आवटे, सभापती अतुल पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. वास्तविक आता आम्ही करमाळा तालुक्यातले सगळे आमचे सहकारी आणि शेतकरी या ठिकाणी बऱ्यापैकी आमचे धरणे आंदोलन पूर्ण झालेलं आहे. वास्तविक आता तहसीलदार साहेबांपाशी आमची सर्वांची अधिकाऱ्यांची बैठक झाली तर त्यांनी 3 तास सिंगल फेज सोडण्याचं उद्यापासून 2 तास पाण्यासाठी 3 फेज आणि सिंगल फेज कायम सुरू केली असं सोडण्याचं तहसीलदार साहेब आणि जे काय जाधव साहेब गलाने साहेब यांच्या माध्यमातून ही बैठक आता आमची पार पाडूनच आम्ही बाहेर आलेलो आहोत. हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय झालाय म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण हे शासन जे आहे ही चुकीचं धोरणं MSEBच्या माध्यमातून राबवत असताना आम्हाला पाहायला मिळत आहे आणि अशा गोष्टी या शासनाच्या माध्यमातून होऊ नयेत अशी खरं तर आमची अपेक्षा आहे. परंतु त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांवरती अन्याय करू नये असं या ठिकाणी आम्हाला मुद्दा म्हणून नमूद करायचं. उद्याच्या 11 ते 11:30 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या समेत तहसीलदार असतील ते
किंवा कोकणे साहेब असतील, गालेंडे साहेब असतील, जाधव साहेब असतील आणि काही आमचे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून आमची बैठक. आम्हाला बळीराजा शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे. सर्व भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही हे शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केलं आहे ते विधान दृष्टीने केले करीत असल्यामुळं सर्व सहकाऱ्यांचं. तर आता VKP मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKP न्यूज. नमस्कार.